मालिकेतील सर्व पात्र घटना व नाव काल्पनिक आहेत. त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने कोणाशी काहीही संबंध नाही. मी आत येऊ शकतो का? आत तर तुम्ही आलाच आहात. विवेक, विवेक अग्रवाल, या बसा. सांगा मी तुम्हाला कशी मदत करू शकतो ते. करण साहेब, काल रात्री जे काही झालं त्यानंतर मी रात्रभर झोपू शकलो नाही. जेव्हा काही सुचेनास झालं तेव्हा मी तुमच्याकडे आलो. कारण पोलिसांकडे तर मी जाऊ शकत नाही. आणि पोलिसांकडे तुम्ही का नाही जाऊ शकत? कारण मी गुन्हेगार आहे. आणि मी असा गुन्हा केलाय की हो गॉड. तुम्ही इतके नर्वस का होताय? हे मी काय केलं? मी असं करायला नको होतं. पण मी काय करणार? मी हतबोल होतो. तुम्ही तर असं बिहेव करताय जसं तुम्ही कुणाचा खून केलाय. नाही, हे खोटंय. मी कुणाचाही खून नाही केलाय. मी काहीच नाही केलंय. रिलॅक्स, रिलॅक्स मिस्टर अग्रवाल. तुम्ही आधी जरा शांत व्हा. आणि तुम्ही असंच कोड्यात बोलत राहिलात तर मी तुम्हाला काहीच मदत करू शकणार नाही. आता सगळं नीट सांगा, जे घडलं ते. हो, तुम्हाला तर सगळं मला खरं खरं सांगावंच लागेल. काल रात्री खूप जोराचा पाऊस पडत होता. कोण आहे बाहेर?
हाय. ऍक्च्युअली माझी गाडी खराब झाली तुमच्या बंगल्याच्या बाहेर आणि तुमचा चेहरा बघून वाटतंय की तुम्ही मला नक्की मदत कराल, राईट? सॉरी, आय एम सॉरी. हॅलो हॅलो हॅलो, ऐकून घ्या मॅडम, माझं ऐकून तर घ्या प्लीज. आय सेड सॉरी, प्लीज तुम्ही जा इथून. मॅम मॅम, माझं ऐका तरी. मी खूपच खूपच साधा माणूस आहे मॅम, प्लीज हेल्प मी मॅम, प्लीज हेल्प मी. हे बघा, मला फक्त एक फोन करायचा आहे मॅम. It's dead. The phone is dead. हे बघा, प्लीज तुम्ही जा इथून. मॅम अहो माझी मी अहो मॅम, ऐका ना माझं. या गाडीला सुद्धा आजच खराब व्हायचं होतं. मॅम ते मॅम मी आता नाही का ते आलो होतो. बघा तुम्हाला आता काय हवं? आय नो मॅम, तुमचा फोन डेड आहे पण हा माझा मोबाईल फोन 2 मिनिटांसाठी चार्जिंगला लावाल का? तुमची हरकत नसेल तर प्लीज. माझी काही हरकत नाहीये मिस्टर, पण माझ्या नवऱ्याची नक्कीच हरकत असेल ह्याला. त्यांना अजिबात आवडणार नाही की कोणी एक अनोळखी आमच्या घरी इतके रात्री आलाय. हसबंड? तुमचे हसबंड पण आहेत? व्हेरी गुड गुड. आता ह्यात गुड काय आहे? नाही ते तुम्ही एक काम करा ना, तुम्ही त्यांनाच बोलवा. मी माझा प्रॉब्लेम त्यांना सांगतो. आय थिंक माझा प्रॉब्लेम त्यांना समजेल. हे बघा ते आता ते झोपलेत. देन वेकी मग लगेच उठवा त्यांना. जा रे तू, जा रे तू इकडनं मूर्ख लेखाचा. हॅलो मॅम, मॅम इट्स मी अगेन, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड प्लीज. हे बघा माझं ऐकून घ्या. जर मी पावसात भिजलो तर मला निमोनिया होईल आणि मी मरून जाईन, आणि जर मी मेलो तर माझ्या खुनाचा आरोप तुमच्यावर येईल. तुमच्यावर जर आता नाही गेलात ना तर मी पोलिसांना बोलवीन. कसं? फोन तर तुमचा डेड आहे. मी आरडा ओरडा करीन. ओरडा? व्हेरी गुड, जोर जोरात ओरडा. पोलीस येतील तर मला थोडी मदत तर मिळेल. प्लीज ओरडा, प्लीज ओरडा, ओरडा ना. तुम्ही फार चिवट माणूस आहात. मॅडम मी काय म्हणतोय ऐका माझं. मी असं काय मागतोय तुमच्याकडे? माझी गाडी खराब झाली, माझ्याकडे टूल बॉक्स नाहीये. तुमच्याकडे टूल बॉक्स तर असेल ना मॅम? तुमच्याकडे गाडी आहे की नाही? एवढा मोठा बंगला आहे मग गाडी तर असेलच ना मॅम. गाडी आहे तर टूल बॉक्स पण असेलच. थोडा वेळ टूल बॉक्स द्या मॅम, मग बस मी जाईन टूल बॉक्स मधून हवी ती वस्तू घेईन, गाडी ठीक ठाक करेन आणि टूल बॉक्स आणून तुम्हाला परत देईन. मॅम मॅम प्लीज 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 मॅम प्लीज. ओके हां थँक्यू. थांब इथेच. जोपर्यंत त्या मॅडम येतील एक सिगरेट ओढून घेऊ. घ्या, या सगळ्या सिगारेट्स पण भिजल्या. चला. या मॅम सांभाळून. आय एम व्हेरी सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला फार त्रास. नाही नाही ठीक आहे. एक सेकंड. हां मॅडम, तसं एक विचारू शकतो का? तुम्ही शहरापासून लांब इतक्या सामसूम रस्त्यावर एकटे का राहता? ते माझ्या मिस्टरांची तब्येत वारंवार बरी नसते म्हणून आम्ही शहराच्या त्या गजबजाटापासून दूर, पोल्युशनपासून दूर ह्या फार्म हाऊसवर राहतो. बरोबर, पण आत्ता तुमचे मिस्टर जागे झाले आणि तुम्ही घरात नाही म्हटल्यावर त्यांना खूप काळजी वाटेल ना तुमची? नाही नाही, ऍक्च्युली त्यांची तब्येत जरा खराब असते ना, त्यामुळे ते झोपेच्या गोळ्या घेऊन झोपलेत. सकाळपर्यंत नाही उठणार. तुम्ही जरा लवकर आटपाल का प्लीज. हो 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 हो. काय काय प्रॉब्लेम काय झाला? बस
प्रॉब्लेम मला वाटतं सॉल्व झालाय. गाडी दुरुस्त झाली मॅम. थँक यू व्हेरी मच मॅम. अच्छा मग मी जाते आता. नाही मी तुम्हाला सोडायला येतो ना तिथपर्यंत. नाही नाही मी जाईन एकटी. नाही नाही मी असं कसं तुम्हाला एकटीला जाऊन देईन. प्लीज प्लीज चला चला. थँक यू. थँक यू व्हेरी मच मॅम. थँक यू व्हेरी मच. इट्स ओके मॅम. मी अजून एक छोटीशी रिक्वेस्ट करू मॅम. हे बघा तुम्ही काहीही बोलण्यापेक्षा आता इथून निघून जा बघू. हे बघा मी आता तुमची मदत केली की नाही आणि तुम्ही मला ते सोडायला पण आलात आणि आता तुमची गाडीही ठीक झाली आहे. मॅम एक छोटीशी रिक्वेस्ट मॅम. फक्त एक कप गरम गरम कॉफी मॅम. कॉफी एक कप कॉफी मॅम. हे बघा प्लीज. हे बघा जर मी कॉफी नाही प्यायलो तर मी आजारी पडेन मॅम. थोडा वेळ लागेल मॅम. तोपर्यंत पाऊस पण थांबेल. सकाळ पण होईल. मला जाताही येईल मॅम. मी तुम्हाला सांगितलं होतं ना. प्लीज 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 प्लीज. जर माझे मिस्टर जागे झाले तर खूप प्रॉब्लेम होईल मला. तुम्ही मला सांगितलं होतं मॅम. ते झोपेच्या गोळ्या घेऊन झोपतात मॅम. ते आता नाही उठणार सकाळपर्यंत. हे बघा हे बघा खोटं नका बोलू मॅम. प्लीज प्लीज मॅम प्लीज. अच्छा ठीक आहे पण कॉफी प्यायल्यावर निघाल ना तुम्ही इकडनं. नक्कीच. हे बघा कॉफी प्यायल्यानंतर मी तुमचं काही ऐकणार नाहीये. आई आई शपथ मॅम. खोटं नाही बोलत मॅम. माझ्या आईची शपथ मॅम. मी मी नक्कीच निघून जाईन. या 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 मॅम. तुमचंच घर आहे मॅम. या मॅडम तुमचं घर तर आतून सुद्धा तेवढंच सुंदर आहे जेवढं बाहेरून आहे. खूप मला वाटतं खूप पैसेवाले तुमचे मिस्टर. असं करा तुम्ही त्या तिथे बसा. मी तुमच्यासाठी कॉफी करून आणते. हो हो अगदी मॅम. तुम्ही तुम्ही ठीक राहता मॅम. हो मी अगदी ठीक आहे. तुम्ही तुम्ही बसा ना तिकडे. मी बसतो ना इथे. हो मी बसतो. तू इतक्या खालच्या थरला जाशील असं कधीच वाटलं नव्हतं मला. माझी बायको अमृतलाल तुलानीची बायको माझ्याच घराच्या छताखाली एका दुसऱ्या पुरुषाच्या गळ्यात गळे घालते. माझ्या अपंगाचा तू असं काही फायदा घेशील असं वाटलं नव्हतं. ते मिस्टर तुलानी तुमचा गैरसमज झालाय. असं काहीच नाहीये. माझी गाडी खराब झाली होती म्हणून मी फक्त मदत मागायला आलो होतो. बस तुमच्या बायकोकडून हा टूलबॉक्स घेतला आणि आणि तिथे गेलो आणि गाडी दुरुस्त केली आणि यांना सोडायला परत आलो इथे. हो ते अमृत माझा पाय घसरला होता ना. बस असं काहीच नाहीये. खरंच मग तुम्हाला मिळाली हेल्प. हो हो तुमची तुमची बायको खूप खूपच हेल्पफुल आहे. हो ना मग आता आत्ता आला चालता हो ना. आता सर सर एक एक कप कॉफी प्यायला आलो होतो सर मी. बस जा ना पाहुण्यासाठी एक कप कॉफी घेऊन ये आणि माझ्यासाठी एक कप विश. हो मॅम. सर काय तुमचं नाव काय सांगितलं. व्यवस्थित येतो सर. खूपच चांगला खेळतो मी. तर होऊन जाऊ दे एक डाव. डाव यावेळी खेळूया सर. जरूर खेळूया. जो जिंकेल तो घेऊन जाईल. सर अमृतलालजी तुम्ही माणूस म्हणून तर एकदम कमाल आहात पण बघा खेळता मला पण येतं. तुमच्या राणीला धोका आहे सर. हो ते माहिती आहे मला. तसा माणूस म्हणून तू पण चांगला आहेस. खेळतोस पण छान तू. पण मी पण जशास तसं उत्तर देण्याचं वस्ताद आहे. हो हो द्या ना सर द्या ना. द्या ना या खेळीचं उत्तर द्या. मला माहिती आहे तिने तुला इथे का बोलवलंय. माझा खून करण्यासाठी ना. खून? पण त्याआधी मीच जर तुझा खून केला तर. माझा खून? हे काय बोलताय सर तुम्ही. घाबरलंस? अरे मी तर फक्त मस्करी केली. तरी पण कशी वाटली रे माझी बायको. अहो असं काय विचारतंय. मस्त आहे ना. जबरदस्त. भाल्या भाल्यांची नियत बिघडवेल. माते समान. वहिनी तर माते समान आहे तो. पण हे सगळं तुम्ही मला का विचारताय. अरे फक्त मस्करी केली खेळ. तुमची राणी तर गेली सर. तुमच्या हातून राणी गेली. हे बघा मी घोडा चालवला आणि घोड्याला लगाम घाल ना तर मारून टाकेल. कसं? हा असा. हे सर काय करताय सर. सर गोळी चालेल सर. माझ्या घरी येऊन तू माझ्या बायकोवर चाळे करतोस आणि तुला वाटतं की मी गप्प बसून राहीन. अहो तुम्ही हे तुम्ही अमृत हे काय करताय तुम्ही. आलीस आपल्या याराला वाचवायला. तुला काय वाटलं तू माझ्या समोर चाळे करशील आणि मी गप्प बसून राहीन. का तर मी अपंग आहे. सर सर गोळी चालेल सर. खाली बस.
बस पण आता हे असले चाळे करण्यासाठी तुम्ही दोघं जिवंत नाही राहणार. सर हे सर थांबा सर सोड ऐका माझं सोड सर गोळी तुम्ही सर गोळी सुटेल ना त्यांना सर सर ऐका बंदूक चालवण्यापासून. हा मानलं मी बंदूक चालवली आहे. अरे पण पोलिसांना कसं सांगणार हे, कारण ह्या बंदुकीवर फक्त तुझ्याच बोटांचे ठसे आहेत. बोल पोलिसांना फोन लावू. पोलीस नाही 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 एक मिनिट पोलीस कुठून आले या सगळ्या प्रकरणात. अहो मी तर काहीच नाही केलं सर. लवकर सांग पोलिसांना फोन करू. तुम्ही फोन कसा करणार पोलिसांना? यांनी मला सांगितलं होतं की तुमचा फोन तर डेड आहे. हो फोन तर डेड आहे, पण माझा मोबाईल चालू आहे ना. मोबाईल हां मोबाईल. तुम्ही मी काय म्हणतो, आपण मार्ग काहीतरी काढूया ना. मी बिचारा अपंग, मी आता काय करू शकतो? मी या प्रेताची विल्हेवाट पण लावू शकत नाही. पण तू या प्रेताची विल्हेवाट लावू शकतोस. सर मी कशी विल्हेवाट लावू? हे बघ विचार करायचा वेळ नाहीये. सांग आता पोलिसांना फोन करू का? नाही 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 पोलिसांना फोन नका करू. जा गॅरेजमध्ये एक मोठी प्लास्टिक शीट आणि रश्शी आहे, ती घेऊन ये. मी जातो ना सर, जातो. पोलिसांना फोन नका करू प्लीज. ही रशिया आणि हे प्लास्टिक. अरे यार आता सगळं समजवावं लागेल तुला. अरे शीट तिच्यावर घाल आणि त्या रशियाने बांध तिला. बांधलं मी. आता आता माझा थोबार काय बघतोयस? जा तुझी गाडी आण आणि बॉडी गाडीच्या डिक्कीत टाक. माझी गाडी? नाही माझी गाडी. जा आता, स्वतःचं डोकं चालू नकोस, नाहीतर पोलिसांना फोन करेन मी. लवकर निघ इथून. कमन 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 लवकर उचल, सकाळ होईल आता. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे विसरून जा की तू कधी या घरात आला होतास. आणि जर हे प्रेत पोलिसांना मिळालं तर तुझी पण. खूपच घाबरलो तो करण साहेब.
त्यावेळी मी तेच केलं जे मला सांगण्यात आलं, पण रात्रभर मी झोपू शकलो नाही. मॅडमचा चेहरा रात्रभर माझ्या डोळ्यांसमोर फिरत होता. माझं अपराधी मन मला जगू देणार नाही करण साहेब. मग आता तुम्हीच सांगा की मी काय करू. जी गोष्ट तुम्ही मला सांगितली आहे त्यात जर काही तुमचं षडयंत्र षडयंत्र प्लीज लेट मी कम्प्लीट. जर तुमचं खरंच काही षडयंत्र नाही आहे तर मग आपल्याला कायद्याला घाबरायची गरजच नाही. पण न्यायदेवता तर आंधळी असते ना करण साहेब, आणि त्या बंदुकीवर माझ्या बोटांचे ठसे. हा ते रिव्हॉल्वर. ओके, तुमची गोष्ट किती खरी आहे आणि किती खोटी आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला मिस्टर तोलानीला भेटावं लागेल. Excuse me. राठी, एक खूपच इंटरेस्टिंग केस आलेली आहे. या करण साहेब, हेच ते घर होतं. काल रात्री इथे इतका पाऊस होता की मी काय सांगू, आणि याच घरामध्ये माझ्या बरोबर ती घटना घडली. या तुम्ही. विवेक अग्रवालने सांगितलेल्या गोष्टीनुसार नमिता तोलानी तर मेलेली आहे, पण नमिता तोलानी तर जिवंत आहे. ही भानगड काय आहे हे तुम्हाला मी आज नाही सांगणार, पुढच्या भागात याच वेळी याच दिवशी. करण द डिटेक्टिव. वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सारिदई, हा देश प्रेमी सारिदई, हा देश प्रेमी सारिदई. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा.